आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे बघतोय. अर्पिता तुला कळतंय का? अगं तू आई होणार आहेस आणि मी बाबा. मला 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 खरंच कळत नाहीये काय करू ते. बर आता ह्या पुढे तू अजिबात कामाला हात सुद्धा लावायचा नाही. मी सगळं तुला हातात आणून दे. अशा राणी सारख्या ऑर्डर सोडत राहायच्या. सगळं काम मी करणार आणि छान पौष्टिक खायचं. आपलं बाळ असं गुबगुबीत हेल्दी झालं पाहिजे. अर्पिता खरंच माझा ना माझा विश्वासच बसत नाही या सगळ्यावर. नाही म्हणजे बघ ना हे सगळं किती अनपेक्षितपणे घडलंय अग. ए तू मला सांग हे सगळं मला आधीच का नाही सांगितलंस तू त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये? विचार केला होता काही दिवसांनंतर सांगेन घरात सगळ्यांना. नंतर घरात ही पूजा होती. मग पुन्हा विचार केला पूजा होऊ देत मग सांगते. कारण मला तेव्हा कळतच नव्हतं ही न्यूज मी तुला दिल्यानंतर तू कसं रिॲक्ट करशील. बरोबर आहे तुझं. मी एवढा चुकीचं वागलोय तुझ्याशी. तुला असं वाटूच शकतं की मी अगदी विक्षिप्तासारखं रिॲक्ट होईन. पण ठीक आहे जे झालं ना ते घडून गेलं. आपण जुन्या सगळ्या कडू आठवणींना अशा पुसून टाकूया आणि नव्याने सुरुवात करूया. शिवराज इतके वाईट दिवस बघितलेत आपण. आता कुठे चांगले दिवस सुरू झालेत. आता तुझं करिअर जॉब या सगळ्या गोष्टींमध्ये तू बिझी होणार. मग मनात एक शंका आली की वेळ तर चुकत नाहीये ना. आय डोंट थिंक सो. हे बघ घरात बाळ येण्याची कुठलीही चुकीची वेळ नसते. आणि बायको अगं काय झालं असतं म्हणजे मी 3-4 तास जास्त रिक्षा चालवली असती. आपल्या बाळासाठी जास्त मेहनत घेतली असती. पण आता हे असं सगळं करायची गरजच पडणार नाही. कारण आपण आपल्या बाळाला जे हवंय ते सगळं काही देऊ शकतो. बायको तुला काय वाटतं आपल्याला मुलगा होणार की मुलगी? हे बघ मला तर मुलगीच हवी आणि ती पण अगदी तुझ्यासारखीच होणार. छान सुंदर गोड आणि थोडीफार तुझ्या बहिणीसारखी. तिने सुद्धा थोडीशी मस्ती केली पाहिजे ना. Thank you.
सुराज आजचा हा दानधर्म तुझ्या हस्ते व्हायला हवा. आमच्या घरात नवीन बाळ जन्माला येणार आहे, त्याला भरभरून आशीर्वाद द्या. हा मुलगा आता बाबा होणार आहे. योगा योग आहे नाही. आजच्या दिवशी आपल्याला ही बातमी कळली म्हणजे अर्पिताच्या पोटी शुभदाताई जन्माला येणार. असं काही नसतं होत. तुझा विश्वास नसेल गौतम, पण गुरुमाई आपल्याला सांगून गेल्या. तिच्या सौभाग्यात आणि प्रेमात इतकी ताकद आहे की तुमच्या घरावर आलेलं कुठलंही संकट ही दूर करू शकते. पण माई आओ, शुभिताईला जाऊन अनेक वर्ष झाली. आता ती गेली आहे ते परत येण्यासाठी. तिला या घरात परत येण्याची इच्छा आहे हे कळतंय मला. तुमच्या घरात पुन्हा जन्म घेणार आहे. ती अर्पिताच्या पोटी शुभदात जन्माला येणार आहे आणि आजपर्यंत त्यांचा शब्द खोटा ठरलेला नाही. बरोबर आहे आई तुझं. माझा नाहीच आहे विश्वास. या असल्या गुरुमाई वगैरे भोंदू लोकांवर.